द्राक्षांची शेती बेभरवशाची झाल्याने शेतात काहीतरी वेगळा प्रयोग करायचं ठरलं आणि सदाबहार तैवान पेरूची यशस्वी शेती शक्य झाली. बरं, या शेतकऱ्याला एक एकरात जवळपास 8 लाखांचा भरघोस नफा देखील मिळाला. आता ही यशोगाथा आहे तरी काय, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पालखेड मिरची येथील शेतकरी भारत बोळीज यांनी 1 एकर शेतात 1000 सदाबहार तैवान पेरूंच्या झाडांची लागवड केली. 10 बाय 4 फुटांवर 6 महिने झाडांचा विकास केला. त्यानंतर झाडांची छाटणी करत पेरूचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. 1 झाडांवर 60 फळे त्यांनी घेतली. प्रत्येक 1 पेरूचे फळ 300 ते 350 ग्रॅमचे तयार होत असल्याने 1 झाडावर 20 किलोपर्यंत पेरूचे फळ निघते. सध्या 1 एकरावर सर्वसाधारणपणे 20 टनापर्यंत तैवान जातीच्या पेरूंच्या फळांचे उत्पन्न हाती येत आहे. किलोला 50 रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने जवळपास 10 लाखांचं उत्पन्न त्यांना यातून मिळालंय. यातून जर फोम आणि पिशव्यांसाठी लागणारा खर्च वजा केला तर जवळपास 8 लाखांचा भरकोस नफा बोळीज यांना मिळाला आहे. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली. साधारणतः 2020 मी ही झाडं इथे लावलेली आहेत. यापूर्वी इथे माझ्याकडे द्राक्ष बाग शेती होती. त्याच्यात अवकाळी पाऊस आणि योग्य भाव न मिळाल्यामुळे कंटाळून आम्ही ती शेती काढून टाकली आणि त्या जागी इथे पेरूचं आम्ही झाडं लावली. 1000 झाडं लावलीत. 10 बाय 4 वर आम्ही त्याची लागवड केली आणि द्राक्षबागेचं जे जुनं ड्रीप होतं आमचं त्याचाच तिथं ठिबकचा उपयोग केला आणि नंतर 6 महिन्यानंतर आम्ही फळ धरायला सुरुवात केली. 2021 सुरुवातीपासून आमची फळांची सुरुवात झाली. साधारणतः आम्ही 350 ग्रॅमच्या आसपास फळं घेतो, त्यामुळे काय होतं किलोमध्ये 3 फळं बसतात. 1 झाडावर आम्ही 60 फळांची संख्या ठेवतो, त्यामुळे जनरली 1 झाड आमचं हे 20 किलोपर्यंत उतरतं. म्हणजे एकरी तुमचं 200 क्विंटल 20 टनापर्यंत माल हा आम्ही एका सीझनमध्ये हार्वेस्ट करतो. आणि आमचा हा भाव जो आहे तो भाव 50 रुपये प्रति किलोने हा फिक्स आहे वर्षभराचा. त्यात आम्ही असा दुसरा प्रयोग असाही केला की अर्ध्या शेतीमध्ये आम्ही पेरू हे पूर्ण वर्षभर चालू दिलेत. म्हणजे असं समजायचं आमच्याकडे पूर्ण वर्षभर कंटिन्युअसली पेरू मिळतात. म्हणजे याला सदाबहारसुद्धा म्हणू शकतो आपण. सदाबहार व्हरायटी आहे ही. आम्ही वर्षभर पेरू चालवल्यामुळे आमचा जो व्यापारी वर्ग आहे किंवा जो खरीददार आहे तो पण कायमस्वरूपी टिकून राहिला. त्यानंतर आमच्या प्रत्येक गल्लीच्या एकाडे गल्ली आम्ही जनावरांसाठी एक चारा केलेला आहे. तो चारा आम्ही जनावरांना टाकतो आणि जनावरांचं जे शेण आहे ते आमचं ह्या बागेला मिळतं. त्यामुळे आमची शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत देण्याची गरज पडत नाही आम्हाला. त्यामुळे हे बऱ्यापैकी आम्ही हे नैसर्गिक शेती करतो, त्यामुळे याला एक सुंदर चव पण येते आणि एक सुंदर चकाकीसुद्धा राहतेच. आणि एकरी 200 टन जर 200 क्विंटल जर माल निघाला, 20 टन जरी माल निघाला तरी तो 50 रुपयाने सरासरी 10 लाखांपर्यंत उत्पन्न होतं. याला लागणारा मेन खर्च म्हणजे ही पिशवी आणि फोम आहे. तो जनरली आपल्याला 1.5 ते 2.5 लाखापर्यंत तो खर्च येतो आणि बाकीचं राहिलेलं सगळं जवळपास उत्पन्न आपलं राहतं. याला लागणारे पेस्टिसाईडसुद्धा खूपच कमी आहेत. कशी वाटली तुम्हाला ही शेती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.